शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात शिवाजी उद्यानात शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मार्गशीर्ष शुक्ल सप्तमीला रविवारी तिथीप्रमाणे सकाळच्या प्रसन्न व मंगलमय वातावरणात शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून दाखवलेल्या प्रतापाची आठवण करत हा दिवस आचरला जातो. शिवाजी उद्यानात उपस्थित राहून त्या ठिकाणी प्रेरणा मंत्राने कार्यक्रमास प्रारंभ केला. सर्वांनी शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करत या दिनाची आठवण केली. यानंतर शिवप्रेमी मारुती पाटील यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. सकाळच्या वेळी उद्यानात आलेल्या मॉर्निंग वॉकर्सनीही या ठिकाणी उपस्थित राहत शिवप्रताप दिनाच्या सोहळ्यात सहभाग दर्शविला. यामुळे शेकडो शिवप्रेमींच्या साक्षीने शिवाजी उद्यानात हा सोहळा पार पडला. यानंतर ध्येयमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी राजू बिर्जे, अभिजित आष्टेकर, सागर मुतकेकर, किरण बडवांनाचे, अजित जाधव, रणजित जाधव, गजानन पाटील, गजानन निलजकर, नितीन कुलकर्णी तसेच शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते शिवप्रेमी उपस्थित होते. समाप्तीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन 2018. जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.